गाणगापूर हून निघून फक्त माझ्या हट्टाखातर अहोंनी गाडी तुळजापूरच्या दिशेने वळवली. असा हट्ट पुरवणारा नवरा असला की हट्ट करायला सुद्धा आवडतं. तुळजापूरला पोहोचल्यावर तुळजाभवानीचा उदो उदो करत आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. इथे गोमुख तीर्थामधून प्रवेश करून आम्ही मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी वळलो. प्रवेशद्वाराजवळ लाईट शोचं डेकोरेशन दिसलं. संध्याकाळ झाल्यावर हा लाईट शो भाविकांसाठी सुरू करत असल्याचा अंदाज आला. मुख्य दरवाजातून आत येऊन आम्ही दर्शनासाठी निघालो. अपेक्षेपेक्षा बरीच गर्दी असल्याचं समजलं. मंदिराचा पूर्ण परिसर भक्तजनांनी फुलून निघाला होता. नवीन लग्न झालेले जोडपे गोंधळासाठी आले होते. इकडे मुखदर्शन व धर्मदर्शन अशा दोन प्रकारच्या रांगा असतात. आम्ही धर्मदर्शनासाठी निघालो. धर्मदर्शनासाठी खूपच वेळ लागला आम्हाला. दर्शनासाठी रांगा चौथ्या मजल्यापासून लागल्या होत्या. चौथ्या माळ्यावर पोहोचलो तेव्हा असं वाटलं की अक्कलकोट आणि गाणगापूरसारखं इथे सुद्धा पटकन दर्शन होईल. पण तिसऱ्या माळ्यावर उतरल्यावर ही तुडुंब गर्दी दिसली आणि या गर्दीत 2 तास उभे राहिल्यावर मातेचे दर्शन झाले. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर थोडा वेळ निवांत हा परिसर न्याहाळून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.